चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीला वन्य विषापदाने उचलून नेल्याची घटना घडली आहे. सावली तालुक्यामध्ये सिरसी या गावामध्ये ही घटना घडली आहे. जितेंद्र हजारे यांची 4 वर्षांची खुशी नावाची मुलगी घरात जेवण करत असताना अचानक आलेल्या वन्य विषापदाने खुशीला उचलून नेलं. मुलीचा जोरजोराने रडण्याचा आवाज आल्यानं आतल्या बाजूला असलेल्या खुशीच्या आत्यानं बाहेर डोकावल्यावर पट्टेदार श्वापद घराबाहेर पडताना दिसला. गावापासून 1 किलोमीटर अंतरावर खुशीचं रक्तानं माखलेला फ्रॉक आढळून आला. खुशीचे आई वडील हे कापूस वेचण्यासाठी वरोरा तालुक्यामध्ये गेले होते, त्यामुळे खुशी ही आजी आणि आत्याजवळ होती. वनविभाग आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.